नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चित्रकला या विषयाची माहिती पाहणार आहोत. संत सावतामाळे विद्यालय आरण यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या चित्रकलेच्या ग्रेड परीक्षेतील महत्त्वाचा विषय म्हणजे वस्तुचित्र. याला इंग्रजीमध्ये स्टील लाईफ आणि मराठीमध्ये अजून दुसरं नाव आहे स्थिर चित्र. तर या चित्राविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. प्रथम आपण 1/4 पेपर घेऊया आणि त्या पेपरला 1.5 सेंटीमीटरची बॉर्डर आखून घेऊया. बॉर्डर आखलेल्या कागदावर आता हलक्या हाताने वस्तूचे रेखाटन करण्यास सुरुवात करू. प्रथम त्या वस्तूतील सर्वात मोठी वस्तू जी बादली आहे त्या बादलीचे रेखाटन करूया, त्यानंतर नारळाचे व नंतर मगाचे रेखाटन पूर्ण करू. रेखाटन पूर्ण झाल्यानंतर आता आपण रंगकामाला सुरुवात करूया. रंगकाम करत असताना समोरील वस्तूवर पडलेला छायाभेद व वस्तूवर असणारं टेक्स्चर या सगळ्या गोष्टींचा विचार करून रंगकामास आपण सुरुवात करूया. रंगकामामध्ये हळूहळू सावकाश पद्धतीनं चित्राचे रंगकाम पूर्ण करायचे आहे. रंगकाम करत असताना वस्तूवर पडणारा छायाभेद, सावल्या आणि प्रकाश ह्या दाखवायच्या आहेत. 3 टोनमध्ये चित्र आपल्याला प्रत्येक वस्तू रंगून पूर्ण करायची आहे. रंगकाम करत असताना रंगकाम हे 3 प्रकारात करायचे आहेत. पहिल्यांदा रंगाचे फिकट रंग चित्रामध्ये वापरायचे आहेत, त्यानंतर मिडल पद्धतीचे रंग वापरायचे आहेत आणि तिसऱ्या वेळेस गडद रंग वापरून चित्रामध्ये छायाभेद दाखवायचा आहे. रंगकाम करत असताना वस्तूचा मूळ आकार आणि वस्तूला असलेला रंग व या रंगाचे पडणारे छायाभेद याचा विचार करून रंगकामामध्ये गडद आणि फिकट अशा छटांचा वापर या चित्रामध्ये करायचा आहे. चित्र रंगवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या कामामध्ये स्वच्छता असली पाहिजे. रंगाचे टिपके, खोडरबरचा जास्त वापर असे अजिबात करायचं नाही आणि चित्राचा कागद आपला स्वच्छ दिसला पाहिजे आणि चित्राचा जो आकार आहे हा आकार मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. छोट्या आकारातील चित्र जास्त मार्काला ग्राह्य धरलं जात नाही, म्हणून आपण चित्राचा आकार आहे तो कागदाला शोभेल असा काढायचा आहे. म्हणजेच एकूण कागदाच्या 65% हे चित्र म्हणजेच आपले आकार असले पाहिजेत व राहिलेला 35% भाग हा पार्श्वभूमी म्हणजेच बॅकग्राऊंड असला पाहिजे. चित्राचे रंगकाम ज्यावेळेस अंतिम टप्प्यामध्ये असते त्यावेळेस आपण चित्रातील हायलाइट्स म्हणजे ज्या ठिकाणी मुख्य पडलेला प्रकाश असतो तो प्रकाश दाखवायचा आहे आणि ज्या ठिकाणी जास्त सावली पडलेली आहे तो शेडचा भाग आपण द्यायचा आहे. आणि एकूण चित्रामध्ये उठावची पार्श्वभूमी आहे ते भाग उठावदार करायचे आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी चित्रामध्ये ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्या वस्तूंच्या पडणाऱ्या सावल्या म्हणजे शॅडो, ह्या शॅडो व्यवस्थित दाखवायचे आहेत. शॅडो आपण दाखवले तर ते चित्र 3D पद्धतीने दिसतं, त्यामध्ये जीवंतपणा वाटतो. अशा पद्धतीनं आपण हे चित्र रंगून पूर्ण केलेलं आहे.